प्रश्न पहा खालीलपैकी गोदावरी नदीवरील प्रकल्प कोणता पर्याय असे आहेत जायकवाडी प्रकल्प भाकरा नांदगल प्रकल्प नागार्जुन सागर प्रकल्प रिहांद प्रकल्प याचे योग्य उत्तर आहे जायकवाडी प्रकल्प जायकवाडी प्रकल्पाविषयीची माहिती बघण्याआधी हे जे पर्याय आहेत त्यांच्याविषयीची माहिती बघूया आणि नंतर आपण जायकवाडी प्रकल्पाची माहिती बघूया या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर कोणत्याही परीक्षेत जी के तुम्हाला अजिबातच अवघड जाणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर जायकवाडी प्रकल्प हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठणी येथे गोदावरी नदीवर आहे तर भाकरा नानगल हा प्रकल्प जो आहे तो पंजाब आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे आणि तो सतलज नदीवर आहे भाकरा नांदगल प्रकल्प कुठल्या नदीवर आहे सतलज नदीवर आहे तर सागर हा प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि तो कृष्णा नदीवर आहे काय लक्षात ठेवायचं नागार्जुन सागर प्रकल्प हा आंध्र प्रदेशमधील कृष्णा नदीवरचा प्रकल्प आहे तर रिहांद प्रकल्प हा उत्तर प्रदेशमधील रिहांद या नदीवरचा आहे लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करता तर ते त्याच्याशी संबंधित पर्यायांचाही अभ्यास केला तर जीकेचा परिपूर्ण असा अभ्यास होतो आता बघा जायकवाडी प्रकल्पाची थोडीशी माहिती बघूया जायकवाडी प्रकल्प हा औरंगाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणी ठिकाणी आहे कुठला आहे पैठण या ठिकाणी जे जुन्या हैदराबाद आहे त्या जुन्या हैदराबादने या जायकवाडी प्रकल्पाची कल्पना दर्शवलेली होती मात्र तो महाराष्ट्र मध्ये पूर्ण झाला आशियातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून जायकवाडी प्रकल्पाची ख्याती आहे जायकवाडी प्रकल्पाचं जो जलाशय आहे त्याला नाथसागर असेही म्हणतात काय म्हणतात नाथसागर असेही म्हणतात शिवाय या प्रकल्पाने औरंगाबाद औरंगाबाद त्यानंतर बीड बीड जालना जालना परभणी बीड जालना परभणी त्यानंतर नांदेड हे सर्व जे जिल्हे आहेत ना हे सर्व जिल्हे कशातले आहेत मराठवाड्यातील आहेत मराठवाड्यातील त्यामुळे मराठवाड्याच्या विकासासाठी <coughs> <coughs> मराठवाड्याच्या विकासासाठी कारणीभूत ठरलेला महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून जायकवाडी प्रकल्पास बघितलं जातं आणि मराठवाड्याचा विकास होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा प्रकल्प म्हणून सुद्धा आपण जायकवाडी प्रकल्पाचा उल्लेख करू शकतो यावर पोलीस सारख्या अनेक एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात असा प्रश्न येऊन गेला तर जलाशयाचं नाव काय आहे नाथसागर जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे हाही प्रश्न येऊन गेलाय तर तो आहे औरंगाबाद औरंगाबाद मध्ये कुठे आहे पैठण येथे आहे आणि जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवर आहे तर गोदावरी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे सर्वात प्रथम क्रमांकाचं महाराष्ट्रातलं नदीखोरं म्हणून गोदावरी नदी खोऱ्याला संबोधलं जातं तर गोदावरी नदी खोरे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं नदीखोरं म्हणून संबोधलं जातं गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वतामध्ये होतो आणि याविषयी जर तुम्हाला गोदावरी नदीविषयी आणि जायकवाडी प्रकल्पाविषयी पूर्ण आणि डिटेल माहिती पाहिजे असेल तर एस एज्युकेशन महाराष्ट्र या युट्यूब यूट्यूब चॅनेलवरील महाराष्ट्राचा भूगोल हा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका धन्यवाद